नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण धुळे तालुक्यातील आपले जे शेतकरी आहेत त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत, तर आपल्या पिकाबद्दल त्यांच्याच तोंडून माहिती ऐकूया. सर, आपलं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. पंकज गजानन गुजर, मुक्काम पोस्ट मोहाळी प्रडांगरी, तालुका जिल्हा धुळे. ते हे जे तुम्ही उत्पादन घेत आहात ह्या पिकाबद्दल थोडक्यात तुम्ही माहिती सांगा. मी हे चिया पीक यूट्यूबवरती सर्च केल्यानंतर मी पाहिलं होतं, त्यानंतर मी स्वतः मुंडे सरांना जाऊन फोन केला, नंतर त्यांच्याकडनं सीड्स वगैरे करार बेसवरती ही चिया सीड्स मी पेरलेला आहे. किती एकरची पेरणी झाली ही आपली? मी 1.5 एकर केलेले सर. बस, किती तारखेची पेरणी आहे ही? 16 नोव्हेंबरला. 16 नोव्हेंबरची पेरणी आहे. आता जानेवारी चालू आहे, समजा 2 महिने, 2 महिने कम्प्लीट झाले. आज 11 तारीख आहे, तरी आपल्या या पिकाला आणखी 40 दिवस बाकी आहेत टोटल. तुम्ही या पिकासंदर्भात म्हणजे तुम्हाला काय वाटतं? बाकी हे तुमचं सूर्यफूल, मका वगैरे जे पारंपरिक पिकं घेतात, त्याच्यापेक्षा याच्यामध्ये तुम्हाला बदल काय वाटतंय? याच्याला मला एकच बदल आहे सर, याच्याला कुठलाही खर्च नाही आहे. पेरल्यानंतर जो खर्च आहे तो फक्त पाणी देण्याचाच काम आहे. याला ना फवारणी, ना काही, कुठलाही खर्च नाही. कुठलं किडे पडत नाही, काही आळी पडत नाही. नंतर याच्यावरती काही ढोरं वगैरे, रानडुकराचा त्रास नाही, कुठलाही खर्च नाही. याला फक्त पाणी पाहिजे. फक्त तेवी 3 पाणी झालेले आहेत आतापर्यंत. तुमचे 3 पाणी झालेले आहेत, म्हणजे आणखी जास्तीत जास्त 1 पाणी. 1 पाणी. तुम्हाला उत्पादन किती अपेक्षित आहे? मला याच्यापासून तरी, मला आता 1.5 एकर मध्ये तरी 12-13 क्विंटल यायला पाहिजे असं माझी अपेक्षा आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला व्हिजिट द्या, www.tripti-herbal.in, किंवा संपर्क साधा 93-56-26-77-28.